व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे, शराब पिणं छोड दो, अपना जीवन मोड दो, अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेच्या आहारी चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. व्यसनमुक्त भारताकरिता दारू सोडा, दूध प्या, असा संदेश देत विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी दूध वाटप केले. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारू सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, राहुल यादव, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर, भूपेंद्र मोरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. यंदाचे उपक्रमाचे 10वे वर्ष असून संस्थेतील महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल या ठिकाणी दूध वाटप केले तर मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या 10 वर्षापासून दारू सोडा दूध पे अभियान सातत्यानं त्या ठिकाणी घेण्यात येत आहे. ह्याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय. मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले. आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला, आईला, बायकोला, बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 400 जास्त महिलांनी दारू सोडा दूध प्या अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये घेतला. आज संस्थेनं वडगाव ब्रिज, नरे आणि धायरी असा 3 ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं आणि सिंहगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं जे मागील 10 वर्षापासून संयुक्तपणे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम चालू आहे. मागील 10 वर्षात वेगवेगळे 10 PI इथं आलेले आहेत. आज मला जाधवर सरांनी आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकडून व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे. तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 31 डिसेंबर या दिवशी जाधवर इन्स्टिट्यूट कॉलेजचे संस्थापक सुधाकरजी जाधवर सर, त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर सर व सिंहगड पोलीस स्टेशनच्या वतीने खरं तर या ठिकाणी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतो. तो म्हणजे दारू सोडा आणि दूध प्या. गेली 10 वर्ष या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत असतो. त्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशनचा सहभाग असतो आणि हा सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम होत असताना आपण पाहतो की आजची जी तरुण पिढी आहे, जी युवा पिढी आपण समजतो, ही या ठिकाणी दिवसेंदिवस व्यसनाकडे त्या ठिकाणी वळत चाललेली आहे. परंतु आज या ठिकाणी जाधवर सरांनी एक चांगला निर्णय घेतला आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी त्यांनी बोलवलं. खरं तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडं ठरेल. या ठिकाणी एक वेगळा तरुणांना एक वेगळा संदेश जावा, पुढे व्यसनमुक्ती व्हावी आणि व्यसनमुक्ती होण्याकरता खरं तर हा एक छोटासा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली 10 वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं आम्ही घेत आहोत. आणि मी वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली 25 वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता. नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात.
मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात, सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो, पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा, युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत, चांगले विचार जावेत असा मेसेज जावा ही आमची संस्था सातत्यानं काम करत राहील अशी मी ग्वाही देतो. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व सर्व समाजबांधवांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.